गेल्या 4 वर्षापासून नगर जिल्ह्यात दुष्काळीच्या झळा सहन करत आहे. यंदाच्या वर्षी नगर जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील धरणे पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून बळीराजा सुखावलाय. आता सगळं कसं ठीकठाक होईल अशा आशेवर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 4 वर्षांपासून नगर जिल्हा दुष्काळी परिस्थिती झेलत होता. हा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यानं जिल्ह्यातील सर्व धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळे बळीराजा आता सुखावला आहे. शेतकरी वर्ग आनंदित आहे. आता सर्वत्र आबादी आबाद होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. काय 2-3 वर्ष झाले दुष्काळ पडलेला आहे, तरी आता समाधानकारक थोडा पाऊस झालेला आहे. तरी त्याच्यातून आम्ही थोडेफार पेरणी केले आहेत. त्यालाही काय एवढं खास म्हणावासं पीक नाही, तर त्याला थोडेफार काय कोणा होणार आहे. या परिस्थितीने सध्या बरा पाऊस पाणी, तिथून पुढं अजून अपेक्षा आहे की वाढवू व्हावं म्हणून अशी इच्छा आहे. काय पेरलं तुम्ही? सध्या मूग पेरलं आहे, मका पेरली, मग मूग आहे 2 एकर, मका एक एकर. काय अपेक्षा आहे तुमची यंदाच्या वर्षी? यंदाच्या वर्षी आता सध्या तर आहे, पण इथून पुढे काय सांगता येईल. सगळं रोग होते त्याच्यावर, ते रोगावर औषध मारणं आवश्यक आहे. पाऊस आणखी पडावा जेणेकरून खरीप आणि रब्बी हंगामाची पिके आम्हाला घेता येतील. आता यंदाही सुद्धा असं म्हणजे चांगला पाऊस पडून आम्हाला चांगल्यात चांगलं उत्पन्न घेण्यात यावं. भाजीपाला म्हणजे असं जेणेकरून जास्त आमचा समजा माल निघून सुद्धा आमची म्हणजे बाहेर सुद्धा मागणी होईल म्हणजे आमच्या मालाला, अशीच आमची एवढी अपेक्षा आहे. आम्हाला 2-3 वर्षापासून एकदम पाऊसच नव्हता, अजिबात एकदम दुष्काळी दिवस होता. 4-5 हजार रुपये टनाने ऊस गायांना घालून दुधाचे बाजार कमी असल्यामुळं अजिबात परवडत नव्हतं. आता पावसात सुरुवात झाली, मूग पेरलाय, थोडा आलेला आहे मूग कुढं. निम्मा मूग आला, निम्मा पीक पाणी कमीच होतं. अजून तरी पावसाची अपेक्षा भरपूर आहे आम्हाला, म्हणावासा पाऊस नाही आम्हाला पूर्ण. आता आम्हाला फक्त पावसाची म्हणजे भरपूर अपेक्षा आहे का पाऊस यावा. अजून आम्हाला पाऊस कमी आहे भरपूर, पण सुरुवात चांगली झाली. सुरुवात चांगली झालेली आहे म्हणून पेरणी झाली आहे आता मुगाची बाजरीची, पण पाऊस आला तर येईन ते पिकं चांगले. प्रतिनिधी जुने शेख सह स्वराज खोबरे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन, अहमदनगर.